अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक ही होणार आहे हे आता स्पष्ट झाले, कारण अर्ज मागे घेण्याची मुदत दुपारी 3 वाजेपर्यंत होती आणि या मुदतीमध्ये या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरलेल्या 14 पैकी 7 उमेदवारांनी माघार घेतली आहे. 7 जणांनी अर्ज मागे घेतल्यामुळे आता ही निवडणूक होणार आहे. 3 नोव्हेंबरला मतदान होईल, 6 नोव्हेंबरला मतमोजणी होईल. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये मुख्य लढत होती ती ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके आणि भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांच्यामध्ये. मात्र मुरजी पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबतची घोषणा भाजपनं केल्यानंतर ऋतुजा लटके यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय. मात्र एकूण 14 उमेदवारांनी या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 7 उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.